खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या एससी एसटी ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागण्याची शक्यता. सरकारनं फी सवलतीचे पैसे न दिल्यानं महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडनं लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र. शुल्क नियामक प्राधिकरणाकडनं 22 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना फी संदर्भात कारणे दाखवा नोटीस. माझाच्या बातमीनंतर 7 महाविद्यालयांचं नोटीशीला ईमेलद्वारे उत्तर. सरकारनं परवानगी दिली आहे म्हणून महाविद्यालयं चालवताय याची जाण ठेवा. मंत्री मुनगंटीवारांचा महाविद्यालयांना इशारा. काँग्रेसच्या नादी लागून कुटील डाव खेळू नका, मुनगंटीवारांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांकडून पैसे घेणाऱ्या संस्था चालकांवर कारवाईचा मुश्रीफांचा इशारा. सरकारकडून पैसे दिलेच जात नाहीत असं होत नाही, त्यामुळे संस्था चालकांनी बदनामी करू नये, मुश्रीफांचं वक्तव्य. खासगी महाविद्यालयं विद्यार्थ्यांकडनं फी संदर्भात जे प्रतिज्ञापत्र घेत आहेत हे राज्य सरकारचं अपयश आहे. अमित देशमुखांची सरकारवर टीका. रुपाली चाकणकरांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची चर्चा. एकाच महिलेला किती पदं देणार, रुपाली ठोंबरेंचा सवाल. पक्षातल्या इतर महिलांना सुद्धा समान संधी द्यावी, ठोंबरेंची अजित पवारांना विनंती. खडसे सध्या गोंधळलेले, ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही कळत नाही आणि आम्हालाही कळत नाहीये. मंत्री गिरीश महाजनांची टीका. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, महाजनांची प्रतिक्रिया. शिल्पकार जयदीप आपटेला अटक. मालवणच्या दिवाणी न्यायालयात केलं हजर. वकील गणेश सोमणी आणि वकील राजू परुळेकर हे जयदीप आपटेची बाजू मांडणार. जयदीप आपटेची चौकशी होईल, कुणालाही सोडणार नाही, कठोरात कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. शिवभक्तांच्या दबावामुळे जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, संजय राऊतांची टीका. जयदीप आपटेच्या जामिनाची सूत्र ठाण्यातून हलतात, राऊतांचा आरोप. जयदीप आपटे सरकारचा नातेवाईक, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरू, जयंत पाटलांची टीका. शिवरायांचा अपमान. बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतनं एका पर्यायाची निवड करता येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संघटनांच्या बैठकीमध्ये घोषणा. चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 8 वाजता भरवल्या जाण्याची शक्यता. मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी शाळा 9 वाजता भरवण्याच्या निर्णयाला शाळांकडनं योग्य प्रतिसाद नाही, लवकरच सुधारित शासन निर्णय येण्याची शक्यता. राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधला पाणीसाठा वाढला. सरासरी पाणीसाठा 82.24%. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये मिळून जवळपास 98.5% पाणीसाठा. यानंतर पाहूया पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट. सांगलीच्या कडेगावात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण. मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. कडेगाव इथल्या राहुल गांधी यांच्या दौऱ्यामध्ये राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शरद पवार आणि मनसेचे नेते प्रकाश महाजनांची कोल्हापुरात भेट. दोन्ही नेते रात्री एकाच हॉटेलमध्ये राहण्यासाठी असल्यानं घेतली भेट. दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचं अटकेपासनं संरक्षण. 26 सप्टेंबरपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश. 10 दिवसात सविस्तर तपास करण्याचेही निर्देश. गणेशोत्सवासाठी सजावटीचं साहित्य घेण्याची लगबग. पुणेकरांचा यंदा पर्यावरणपूरक मखरांकडे कल. मोदी एक्सप्रेसमधनं कोकणात आलेल्यांचं कणकवलीमध्ये स्वागत. नितेश राणेंनी मुंबईमध्ये या ट्रेनला दाखवला होता हिरवा झेंडा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सोडण्यात आली होती ट्रेन. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सिंधुदुर्गाला मोठा फटका. संपामुळे 65% अधिक बस फेऱ्या बंद राहिल्यानं 14 लाखांहून अधिक उत्पन्न बुडालं. संपामुळे गेल्या 2 दिवसांपासून बंद असलेली एसटीची वाहतूक आज सुरळीत.
रत्नागिरी डेपोतून एसटीची वाहतूक सुरू. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात येणाऱ्यांना दिलासा. कशेळी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरनं अचानक ब्रेक मारला, त्यामुळे प्रवाशांनी भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या. 80 प्रवासी थोडक्यात वाचले. मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी कायम. नागोठणे हद्दीतल्या सुकेळी खिंडीमध्ये दोन बसेसची एकमेकांना जोरदार धडक. सुदैवानं जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.